नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या तासिकेला आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण फर्स्ट लेसन पाहणार आहोत। लेसन फर्स्ट, रॅशनल अँड इरॅशनल नंबर, परिमेय आणि अपरिमेय संख्या। टुडेज पॉइंट, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्यांचे दशांश रूप। टाइप्स ऑफ डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स म्हणजेच परिमेय संख्यांच्या दशांश रूपाचे प्रकार। फर्स्ट, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजेच खंडित दशांश रूप, अँड सेकंड, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजेच अखंड आवर्ती दशांश रूप। टुडेज पॉइंट, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म खंडित दशांश रूप। व्हाइल डिवाइडिंग द न्यूमरेटर ऑफ ए रॅशनल नंबर बाय इट्स डिनोमिनेटर, वी गेट द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ ए रॅशनल नंबर। फॉर एक्झाम्पल, 7/4 इज इक्वल टू 1.75। इन दिस एक्झाम्पल, आफ्टर डिवाइडिंग 7/4 द रिमाइंडर इज 0। इट मीन्स दॅट प्रोसेस ऑफ डिव्हिजन इज एंड। सच अ डेसिमल फॉर्म ऑफ ए रॅशनल नंबर इज कॉल्ड अ टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म। म्हणजेच परिमेय संख्येच्या अंशाला छेदाने भागताना दशांश पूर्णांकांचा उपयोग केला तर येणारे उत्तर हे त्या संख्येचे दशांश रूप मिळते। उदाहरणार्थ, 7/4 बरोबर येणारा भागाकार हा 1.75 येतो। म्हणजेच वरील उदाहरणामध्ये 7/4 भागल्यानंतर बाकी शून्य येते, आणि म्हणजेच इथे भागाकाराची क्रिया पूर्ण होते। म्हणजेच परिमेय संख्येच्या अशा दशांश रूपाला खंडित दशांश रूप असे म्हणतात। आपल्याला माहिती आहे की प्रत्येक परिमेय संख्या ही अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजेच खंडित दशांश रूप म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे। तर या सर्व मुद्दे वहीमध्ये लिहून घ्या, रीडिंग करा। समजलं विद्यार्थी मित्रांनो? धन्यवाद।